मराठी संस्कृती या चॅनेलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्हाला श्रावण स्पेशल म्हणून दोन कहाण्या ऐकणार आहोत पहिली कहाणी आहे आपली नागपंचमीची चला तर मग सुरू करूया ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला चार सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणावर बसवून आपल्या बेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपला मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशानं तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहतेत बरं का सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ आहेत तिथे ते खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातला सर्व राग घालवला मनात हिच्याविषयी दया आली त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्या पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण कशी वाटली नागोबाची गोष्ट आवडली ना आता आपण दुसरी गोष्ट ऐकणार आहोत कुठली माहितीये शुक्रवारची चला आपण सुरुवात करूया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईणीला बोलावून आणलं अग अगं सु मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि सांगू लागली की बाईबाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत कोणाला का आहे कळणार नाही असा गुप्त भुयार तयार करायला सांगा आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीणबाईचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते असं तिनं सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी आई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळण झाली मुलगा झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माये जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावे हे ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं तांदुळाचं धु दु, धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची त्याने ठरवलं रात्री तिच्या घरी गेला दारात गाय वासरू बांधलेली होती चालता चालता पुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कुण्या बाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तर तुझ्या शेपटावर पाय द्यायला भेल काय हे ऐकून पुत्र मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण पाचवी सहावीच्या दिवशीच जात असत राजपुत्र आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजपुत्र दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेला वाटेत पसरलं आहे जिवती उत्तर करीते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जेवती आपापल्या रस्त्यांनी तिघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजपुत्राचे पाय धरले तुमच्या मुळा आमचा मुलगा जगला आजचे दिवस येथे मुक्काम करा अशी विनंती केली राजपुत्रानं ती मान्य केली त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार घडला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलाव म्हणजे याचं कारण समजेल मनाला थोडी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मौंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवायची नाही सगळ्यांनी जेवायला यायचं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं तिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून ते सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली तर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं सुखी असो खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या त्याच्या त्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्या मोठा वाडा बांधून देऊन त्यात सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हास होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ना ही गोष्टी मराठी संस्कृती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद